अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी न विसरता दररोजच्या कामात बदल करून काही महत्वाची 10 कामं आवर्जून केली तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेनं भरलेला असेल, शिवाय घरातील वातावरण कायम आनंदी राहण्यास मदत मिळेल. कोणती आहेत ती 10 कामं जी स्त्रियांनी अमावस्येला करावी, चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. अनेकदा पौर्णिमा अमावस्याजवळ आली की चिडचिड वाढते, सहनशक्ती कमी होऊ लागते आणि शरीरात नकारात्मक बदल जाणवू लागतात. त्यावेळी ज्योतिषशास्त्रात पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्म्याशी निगडीत राहण्याचा सल्ला दिला जातो. अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचं कार्य करते असं म्हणतात. खास करून अमावस्या आली की बरेच जण घाबरतात, कारण अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असं मानलं जातं. मात्र अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी अमावस्येला न विसरता 10 काही महत्वाची कामं आवर्जून करावी, ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. शिवाय कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेनं भरलेला राहतो आणि घरातील वातावरण कायम आनंदी आणि समृद्ध राहण्यास मदत मिळते. तर अमावस्येला करायचं पहिलं काम, घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकघर, ज्याला आपण किचन म्हणतो. या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवत असतो. जेव्हा अमावस्या येते तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ करून घ्यावा, तो घासून कपड्यानं कोरडा करावा. स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीनं स्वास्तिक काढावं. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते असं म्हणतात. शिवाय स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभचिन्ह मानलं जातं. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम, किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी. गॅसची पूजा करताना मातीची पंती वापरावी. पूजा केल्यानंतर ही मातीची पंती स्वयंपाकगृहातच ठेवू नये, ती बाहेर नेऊन ठेवावी. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचाच असावा. किचनमध्ये पूजा करताना देवी अन्नपूर्णेला स्मरण करावं. सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी आणि दर अमावस्येला किचनमध्ये दिवा लावून पूजा करावी. त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो. या दिवशी घरातील साफसफाई आणि घरातील कानाकोपऱ्यातील लागलेले जाळे काढून घ्यावेत. त्यानंतर पाचवं महत्त्वाचं काम म्हणजे साफसफाईबरोबरच घरातील बंद पडलेली उपकरणं जी बाहेर टाकून द्यावी किंवा दुरुस्त करून घ्यावी. त्याचवेळी अडखळीतील निरुपयोगी सामानसुद्धा बाहेर काढावं, यामुळे आपली अडकलेली कामं मार्गी लागतात. त्यानंतर सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील लादी पुसताना पाण्यात थोडी हळद संदेव मीठ टाकावं. या पाण्यानं लादी पुसल्यानं नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. याचबरोबर उंबरा देखील स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यावा. त्यानंतर सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवांची टाक असतील किंवा देवांच्या मूर्ती असतील तर त्या स्वच्छ करून घ्याव्यात. दर अमावस्येच्या दिवशी हे काम केलं जाऊ शकतं आणि अमावस्येच्या दिवशीच हा उपाय नक्की करावा. त्यानंतर आठवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची सुद्धा पूजा करावी. उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टनं स्वस्तिक चिन्ह काढावं. उंबरठा फुलांनी आणि रांगोळीने सुशोभित करावा. त्यानंतर नववं महत्त्वाचं काम जे अमावस्येच्या दिवशी करायचं आहे ते म्हणजे रात्रीच्या वेळी घरात दीप प्रज्वलन करावं. ज्याप्रमाणे आपण दिवाळीत अमावस्येच्या दिवशी दिवे लावतो अगदी त्याचप्रमाणे 1 ते 2 दिवे अमावस्येच्या दिवशी घरात नक्की प्रज्वलित करावे. त्यानंतर दहावी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण पूजा विधी झाल्यानंतर घरात धूप जाळावा. प्रत्येक अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी जर ही 10 महत्त्वाची कामं केली तर घरातील प्रत्येक व्यक्तीचं मन प्रसन्न राहण्यास मदत मिळते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही, कारण अमावस्या आणि पौर्णिमा महिन्यात येणाऱ्या चंद्रतिथी आहेत. अमावस्येला चंद्राचा क्षय होतो तर पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो. ब्रह्मांडामध्ये चंद्रग्रहाच्या अशा स्थितीमुळे पृथ्वीवर विविध प्रकारचं परिवर्तन पाहण्यास मिळतं.
पौर्णिमा तिथीला एक सामान्य मनुष्याच्या शरीरात आंतरिक आणि मानसिक परिवर्तन होऊ शकतं. मनातील अस्वस्थता वाढू शकते, शिवाय झोपेवरही प्रभाव पडू शकतो. याचबरोबर कुंडली चंद्रग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर नकारात्मक विचार वाढू शकतात. एका शोधानुसार मनुष्याच्या शरीरात 85% पाणी असतं. पौर्णिमेच्या दिवशी पाण्याच्या गतीमध्ये परिवर्तन होतं, त्यामुळे स्वास्थ्य प्रभावित होऊ शकतं. तर आधी सांगितल्याप्रमाणे अमावस्येजवळ आली की चिडचिड वाढत असेल, सहनशक्ती कमी होऊ लागत असेल आणि शरीरात नकारात्मक बदल जाणवू लागत असतील तर अशावेळी ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्म्याशी निगडीत राहावं, कारण अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचे कार्य करते. शिवाय हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत. अमावस्या आली की बरेच जण घाबरतात. याचं कारण असं की अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही. चंद्र हा मनाचा स्वामी मानला गेलाय. अमावस्येला काही लोकांचं मन चंचल होतं आणि त्यासोबतच अशा लोकांची शारीरिक हालचालही खूप वाढते. निराशेच्या गर्तेत बुडालेल्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात आणि अमावस्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम होतो आणि कधीकधी नकारात्मक ऊर्जाही अशा लोकांना आपल्या प्रभावाखाली घेते असं म्हणतात. याचबरोबर हिंदू धर्मग्रंथामध्ये चंद्राच्या 16 कलांना अमा म्हणतात. चंद्राच्या अमा कलेमध्ये 16 कलांची शक्ती समाविष्ट आहे, म्हणून अमावस्या असं संबोधलं गेलंय. अमावस्या म्हणजे ज्याला सावलीही नाही आणि उदयही नाही. प्रत्येक महिन्यात एक अमावस्या येते, म्हणजे 12 महिन्याला 12 अमावस्या पाहायला मिळतात. अमावस्या पितरांना समर्पित असते, म्हणून अमावस्या तिथीला स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे. तर आधी सांगितल्याप्रमाणे अमावस्येजवळ आली की चिडचिड वाढत असेल, सहनशक्ती कमी होऊ लागत असेल आणि शरीरात नकारात्मक बदल जाणवू लागत असतील तर अशावेळी ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्म्याशी निगडीत राहावं, कारण अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचे कार्य करते. याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी अमावस्येच्या दिवशी न विसरता आधी सांगितल्याप्रमाणे महत्त्वाची कामं आवर्जून करावीत, ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाहीत. शिवाय कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेनं भरलेला असेल आणि घरातील वातावरण कायम आनंदी आणि समृद्ध राहण्यास मदत मिळेल. तुम्ही सुद्धा अमावस्येच्या दिवशी अध्यात्म्याशी संबंधित अशा काही गोष्टी करता का ज्यामुळे तुम्हालाही लाभ मिळतो? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.